महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं थैमान घातलं आहे आणि हेच संकट दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे. असाच काहीसा प्रयत्न केला आहे एक सरकारी एक वारकरी या उपक्रमाच्या माध्यमातून. देशसेवेत आपला सहभाग व्हावा या उद्देशाने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध राष्ट्रीय युवा कीर्तनकार हरिभक्त परायण कुमारी अर्चना दिदी वसंत साळुंके यांनी दाखवलं आहे. महाराष्ट्रात आलेले संकट दूर व्हावे म्हणून लॉकडाऊन काळात सुद्धा एक सरकारी एक वारकरी असा घरोघरी भक्ती पोहोचवणारा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे त्यांनी आणि त्यांचे वडील श्री वसंत साळुंके यांनी चालू केला आहे. या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील नामवंत राष्ट्रीय कीर्तनकार झी टॉकीज फेम हरिभक्त परायण सौ संगीतताई एडपुरे झी युवा संगीत सम्राट स्टार प्रवाह प्रस्तुत मी होणार सूरस्टार आळंदीची राजगायिका अश्विनी मिठे सारेगमचे सुप्रसिद्ध गायक श्री ज्ञानेश्वरजी मेश्राम युवा सिंगर एक नंबरचे जगदीशजी चव्हाण तसेच गौरव महाराष्ट्राचा महाविजेते रवींद्र खोमणे भजन सम्राट किशोर एसआरपीएफच्या मेडिकल ऑफिसर डॉक्टर वैशाली सोनुने खाण तसेच तरुण पिढी एक आदर्श या विषयावर हरिभक्त परायण राधाताई साणप यांनी तरुणांना एक सुंदर संदेश दिला आहे. काही बालकीर्तनकार तसेच महिला कीर्तनकार यांनी एक सरकारी एक वारकरी या उपक्रमाअंतर्गत सोशल मीडियाद्वारे केले आहे. हा संपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा हेतू म्हणजे महाराष्ट्रावर आलेले संकट दूर व्हावे आणि संपूर्ण देश कोरोनामुक्त व्हावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्वांनी आपल्या घरी थांबूनच सर्वसामान्यांपर्यंत आपले विचार गुण कला पोहोचवली आहे. नुसते प्रवचनच नाही तर सुमधुर गाणे आणि निरोगी स्वास्थ्यासाठी योगा शिकवणे कीर्तन करणे असे मनोरंजनाचे विशेष कार्यक्रम घेऊन आणि सर्वांना घरी राहा सुरक्षित राहा आणि कोरोनाला हरवा असा संदेश देखील त्यांनी दिला आहे. तर तुम्हाला आमचे सगळे कार्यक्रम पाहायचे असतील तर एक सरकारी एक वारकरी या फेसबुक पेजला लाईक करा आणि सगळ्या कार्यक्रमांचा घरी बसून मनसोक्त आनंद घ्या असे आवाहन कुमारी हरिभक्त परायण अर्चना दिदी वसंत साळुंके यांनी केलं आहे.